18 लोकांचा मृत्यू झालाय ही वस्तुस्थिती आहे। त्याची कारण देखील मगाशी मी पाहिली की कारण देखील वेगवेगळे आहेत। काही लोक क्रोनिक हार्ट डिसीजनी त्यांचा डेथ झालाय, काही पॅरालिसिस स्ट्रोक आलेला आहे, लंग डिजीज आहे, अल्सर कॉम्प्लिकेशन आहे, निमोनिया आहे, रोड ॲक्सिडेंट मधला देखील एक पेशंट आहे, एक केरोसिन पॉइझनिंगचा केस आहे, एक सेप्टिसिमिया आहे। ती सगळी मी डिटेल माहिती घेतली कारण शेवटी जे काय कालपासून जी चर्चा होते आहे त्याच्या मुळाशी जाणं आवश्यक आहे कारण शेवटी इथे शेकडो हजारो पेशंट येतात। ओपीडी मी विचारलं तर ओपीडी 2000 ते 2200 ओपीडी आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणावर रुग्ण इथे येतात आणि अनेक क्रिटिकल पेशंट बरे होऊन, आता त्याच्यात मी डिटेलमध्ये जात नाही, ती संख्या देखील आयुक्तांकडे आहे, तुम्ही सांगा ते। आणि याच्यामधून आता मी प्रत्यक्ष वॉर्डमध्ये आणि आयसीयूमध्ये पेशंट आणि त्यांचे रिलेटिव्ह, मगाशी मी म्हटलं त्यामध्ये, आणि त्या पेशंटची जी काही परिस्थिती आहे ती देखील पाहिली आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन, आयसीयू आपणही पाहिलेला असेल, या ठिकाणी खाली दिघे साहेबांच्या नावाचं आपलं हार्ट आणि ह्याचं आहे ना ते किडनी वर देखील उपचार केले जातात। जवळपास 350 उपचार तिथे देखील, 3500 लोकांवर देखील उपचार झालेत आणि म्हणून या हॉस्पिटलवर असलेला लोड जो आहे, आणि आता सिव्हिल हॉस्पिटलचं काम सुरू असल्यामुळे काही सगळे पेशंट इकडे येतात। आयुक्तांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना मी सूचना दिलेल्या आहेत की दोन्हीकडे आपण रुग्णवाहिकांची सोय ठेवली तर नक्की आपल्याला, काही लोकांना माहीत नाही की सिव्हिल हॉस्पिटल मेंटल हॉस्पिटलच्या जागेमध्ये सुरू आहे, त्याची देखील तातडीने म्हणजे त्याला कुठलीही ॲम्ब्युलन्सचा खर्च त्याला रुग्णाला पेशंटला सोसावा लागणार नाही याची तजवीज जी आहे आयुक्तांना मी करायला सांगितली, जेणेकरून पेशंटला उपचार मिळेल आणि तो रुग्ण बरा होईल। त्यामुळे मला वाटतं ही वस्तुस्थिती देखील, ज्यांचा मृत्यू झालेला आहे इथले डॉक्टर असतील त्यांना म्हणजे माळगावकर वगैरे आपण अगोदर सांगितलं ना या मीडियाला की पेशंट जे आहेत मृत्यू झालेली जी कारणं आहेत ती देखील आपण अगोदर विशद केलेली आहे। झालेली घटना दुर्दैवी आहे, दुःखद आहे आणि मी कालच सूचना दिल्या तातडीने जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना की, आणि त्याप्रमाणे ती चौकशी समिती देखील आपण नेमलेली आहे आणि असं 3 महिने 6 महिने वगैरे त्याचा कालावधी चौकशीचा आपण ठेवला नाही। आपण मला वाटतं 25 ऑगस्टला त्याचा अहवाल तातडीने 10 दिवसांमध्ये देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत।